माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, मी गोरे श्यामल तुकाराम, सहशिक्षिका, जिल्हा परिषद प्रशाला लांबजणा, तालुका औसा, जिल्हा लातूर, आपल्यासमोर आधारवड ही कविता सादर करत आहे। ही कविता मी वडिलावर लिहिलेली आहे। वडील आई आपल्या मुलांसाठी खूप कष्ट करतात आणि त्यांचं ऋण किमान कवितेतून फेडावं यासाठी ही रचना। जन्म झाला तेव्हा आईबापाचा पोऱ्या, जन्म झाला तेव्हा आईबापाचा पोऱ्या, बाळ मुलगा पिता आयुष्यातील पायऱ्या, बाळ मुलगा पिता आयुष्यातील पायऱ्या, जगण्यातला अर्थ शोधतोय जिंदगीत साऱ्या, जगण्यातला अर्थ शोधतोय जिंदगीत साऱ्या, यशस्वी आयुष्यासाठी प्रयत्नांच्या फेऱ्या, यशस्वी आयुष्यासाठी प्रयत्नांच्या फेऱ्या, संसारातील भार पेलणाऱ्या व्यक्तिमत्वाला, संसारातील भार पेलणाऱ्या व्यक्तिमत्वाला सलाम त्यांच्या या उज्ज्वल अस्तित्वाला, सलाम त्यांच्या या उज्ज्वल अस्तित्वाला। पित्याचे महत्त्व मुले केव्हा जाणतील, पित्याचे महत्त्व मुले केव्हा जाणतील, जेव्हा स्वतःच ते पिता बनतील, जेव्हा स्वतःच ते पिता बनतील। सर्व अपत्यावर सारखीच त्यांची माया, सर्व अपत्यावर सारखीच त्यांची माया, झिजून आयुष्याला देतात सुखाची छाया, झिजून आयुष्याला देतात सुखाची छाया, काटकसर चिकाटी आयुष्य त्यांचे कष्टी, काटकसर चिकाटी आयुष्य त्यांचे कष्टी, जगण्यातला अर्थ समजावते त्यांच्यातली दूरदृष्टी, जगण्यातला अर्थ समजावते त्यांच्यातली दूरदृष्टी। दिसण्यापेक्षा असण्याला जास्त महत्त्व असतं, दिसण्यापेक्षा असण्याला जास्त महत्त्व असतं, चंदनाप्रमाणे झिजणं हे त्यांचं स्वत्व असतं, चंदनाप्रमाणे झिजणं हे त्यांचं स्वत्व असतं। जबाबदारी व कर्तव्यात कसलीच कसूर नसते, जबाबदारी व कर्तव्यात कसलीच कसूर नसते, दिवापंतीचे सुख समाधान पित्याच्या नयनात दिसते, दिवापंतीचे सुख समाधान पित्याच्या नयनात दिसते। मुलांच्या भविष्याची स्वप्ने ते रंगवतात, मुलांच्या भविष्याची स्वप्ने ते रंगवतात, भरल्या गोकुळात मग पाऊले ती मंदवतात, भरल्या गोकुळात मग पाऊले ती मंदावतात। वाटेवरील काटे वेचतोय पाखरांसाठी, वाटेवरील काटे वेचतोय पाखरांसाठी, वृद्धापकाळाचा आधार मानतोय राबतोय वंशाच्या दिव्यासाठी, राबतोय वंशाच्या दिव्यासाठी। पिलं होती पंख फुटले पाखरे भरकन उडून गेले, पिलं होती पंख फुटले पाखरे भरकन उडून गेले, पण मनाला समाधान वाटले, जगण्याचे बळ ते पंखात एकवटले, जगण्याचे बळ ते पंखात एकवटले। बंगले माड्या बांधून आज उडून जात आहेत पक्षी, बंगले माड्या बांधून आज उडून जात आहेत पक्षी, जुन्या त्या घराला मात्र आधारवड साक्षी, जुन्या त्या घराला मात्र आधारवड साक्षी। धन्यवाद।